ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी देशद्रोहाविरुद्ध नाक लावून बोलते, मग नवाब मलिक असेल, शिवसेनेचे नवाब मलिकांच्या विषयी असेल, नंतर प्रफुल्ल पटेलांविषयी असेल, दाऊद इब्राहिमविषयी असेल, इक्बाल मिर्चीवरची असेल, पण याच भारतीय जनता पार्टीचे मंत्री दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नात जाऊन चांगली मेजवानी झोडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे इक्बाल मिर्ची जो दाऊदचा साथीदार आहे त्याच्याबरोबर प्रफुल्ल पटेलांचा सगळ्या गोष्टी सगळ्या जगासमोर आहे. नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान मुंबईत येऊन 2019 असं बोलले होते की कुछ लोग मिर्ची का व्यापार करते है और कुछ लोग मिर्ची से व्यापार करते, हा मिर्ची याच्याबरोबरचा व्यापार हा सिद्ध झालेला असतानाही असे लोक आज भारतीय जनता पार्टी सोबत आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टी ज्या महाविकास आघाडीचं सरकार होतं नवाब मलिकाविषयी वेगवेगळ्या पद्धतीनं टीका करायचे. परवाच्या दिवशी सुधाकर बडगुजर एक शिवसेनेचे शहर प्रमुख आहे नाशिकचे, त्यांच्याविषयी ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात, मग जर या वक्तव्यावर तुम्ही असाल तर आमच्याही या वक्तव्याची दखल का आपण घेत नाही हा प्रश्न आहे. याचाच अर्थ हे लोक दुटप्पीपणा देशद्रोहाविषयी करतात. तुमच्या बरोबर राहिले तर ते देशप्रेमी, आमच्या बरोबर राहिले तर ते देशद्रोही, अशा प्रकारची दुटप्पी भूमिका या सरकारमधील मंत्र्यांनी विशेषतः भारतीय जनता पार्टीनं घेतलेली आहे. याविषयी आंदोलन केले, शेतकऱ्याला वीज देत नाही, त्याचप्रमाणे मुंबईमधील सुद्धा बीडीडी चाळीचे मुद्दे आहेत, विशेषतः शिवडी विधानसभा डीपीडीच्या जमिनीवरच्या ज्या बीडीडी चाळीचा विषय आहे हा सुद्धा मोठ्या प्रमाणावर या सभागृहात भले 2 दिवस असेल पण या 2 दिवसात सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. थँक्यू. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी देशद्रोहाविरुद्ध नाक लावून बोलते, मग नवाब मलिक असेल, शिवसेनेचे नवाब मलिकांच्या विषयी असेल, नंतर प्रफुल्ल पटेलांविषयी असेल, दाऊद इब्राहिमविषयी असेल, इक्बाल मिर्चीवरची असेल, पण याच भारतीय जनता पार्टीचे मंत्री दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नात जाऊन चांगली मेजवानी झोडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे इक्बाल मिर्ची जो दाऊदचा साथीदार आहे त्याच्याबरोबर प्रफुल्ल पटेलांचा सगळ्या गोष्टी सगळ्या जगासमोर आहे. नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान मुंबईत येऊन 2019 असं बोलले होते की कुछ लोग मिर्ची का व्यापार करते है और कुछ लोग मिर्ची से व्यापार करते, हा मिर्ची याच्याबरोबरचा व्यापार हा सिद्ध झालेला असतानाही असे लोक आज भारतीय जनता पार्टी सोबत आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टी ज्या महाविकास आघाडीचं सरकार होतं नवाब मलिकाविषयी वेगवेगळ्या पद्धतीनं टीका करायचे. परवाच्या दिवशी सुधाकर बडगुजर एक शिवसेनेचे शहर प्रमुख आहे नाशिकचे, त्यांच्याविषयी ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात, मग जर या वक्तव्यावर तुम्ही असाल तर आमच्याही या वक्तव्याची दखल का आपण घेत नाही हा प्रश्न आहे. याचाच अर्थ हे लोक दुटप्पीपणा देशद्रोहाविषयी करतात, तुमच्या बरोबर राहिले तर ते देशप्रेमी, आमच्या बरोबर राहिले तर ते देशद्रोही, अशा प्रकारची दुटप्पी भूमिका या सरकारमधील मंत्र्यांनी विशेषतः भारतीय जनता पार्टीनं घेतलेली आहे. याविषयी आंदोलन केले, शेतकऱ्याला वीज देत नाही, त्याचप्रमाणे मुंबईमधील सुद्धा बीडीडी चाळीचे मुद्दे आहेत, विशेषतः शिवडी विधानसभा डीपीडीच्या जमिनीवरच्या ज्या बीडीडी चाळीचा विषय आहे हा सुद्धा मोठ्या प्रमाणावर या सभागृहात भले 2 दिवस असेल पण या 2 दिवसात सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. थँक्यू.